सुषमाज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला रवा नारळ लाडू करून दाखवणार आहेत। अगदी सुटसुटीत रेसिपी आहे। त्यासाठी मी हे दोन मोठे बोल भरून रवा घेतलेला आहे। बारीक रवा आहे हा। वजनाने बघायचं तर हा पाऊण किलो रवा आहे। इथे दीड कप साखर घेतलेली आहे। ज्या मापाने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच मापाने हे सगळं मोजून घेतलेलं आहे। दीड कप साखर आहे। एक कप ओला नारळ खवून घेतलेला आहे। एक कप पाणी आहे। दीड कप साखरेला एक कप पाणी घेतलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स चिरून घेतलेले आहेत। बेदाणे आहेत, वेलची, जायफळ पूड आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तुपाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथे मी कढई घेतलेली आहे। त्यामध्ये रवा घालून रवा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे। कोरडाच भाजून घ्यायचा आहे आधी आणि मग नंतर तुपावर भाजायचा आहे। आता मी थोडा कलर चेंज होईपर्यंत हा भाजून घेते। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे, म्हणजे मस्त रवा सगळ्या बाजूने भाजला जाईल, करपणार नाही। आता जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी रवा परातीत काढून घेते। खूप जास्त आपल्याला नाही भाजायचा आहे, कारण की नंतर पुन्हा तुपामध्ये आपल्याला भाजायचा आहे। म्हणून आता हलकासा मी भाजून घेतलेला आहे। आता हा मी परातीत काढून घेते। रवा परातीत काढल्यानंतर आता ह्यामध्ये खोबरं घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान। पुन्हा सांगते, रवा लाडू जेव्हा आपण करतो तेव्हा रवा हा बारीकच असायला हवा। आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे आणि मग पुन्हा रवा आपल्याला तुपामध्ये हे रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटं आपण हे असंच ठेवूया। चला तर आता 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि आता आपल्याला हा तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हे मिश्रण रवा खोबऱ्याचं। तर इथे मी 30 कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता ह्यामध्ये मी तूप घालते। तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं हवं तसं। आता तूप गरम झालं की आपण रवा आणि नारळ मिश्रण घालूया। तूप आता गरम झालेलं आहे। आता हे रवा आणि नारळाचं मिश्रण मी यामध्ये घालते आणि आता मस्त याला पुन्हा मीडियम फ्लेमवर 8 ते 10 मिनिटं मस्त गुलाबी बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण भाजून घेऊया। रवा भाजताना खूप छान सुगंध घरामध्ये येतो आहे, रवा आणि खोबरं जेव्हा आपण एकत्र भाजतो त्यावेळेला। हे लाडू आता ओलं आपण खोबरं वापरलं आहे ना ह्यामध्ये, तर ते 2 ते 3 दिवस, आता सध्या पावसाळा आहे म्हणून 2 ते 3 दिवस बाहेर तुम्ही ठेवून खाऊ शकता। नंतर मग हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहेत, नाहीतर मग ते खराब होतील। ओला नारळ घातला आहे म्हणून तुम्ही जर नुसते रव्याचे केले तर मग ते तुम्ही आरामात बाहेर ठेवू शकता। आता जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, मी रवा भाजतीये। आता ह्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स घालते। ड्रायफ्रूट्स आता घालण्याचं कारण असं की ते रव्यासोबत छान भाजले जातील आणि थोडेसे मस्त क्रंची लागतील दाताखाली आल्यावर। तर आता पुन्हा मी हे 4 ते 5 मिनिटं भाजून घेते सगळं। आता रवा भाजून झालेला आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे आणि कलर देखील तुम्ही बघू शकता की थोडासा बदामी रंगावर आलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि आता आपण पाक करूया। तर या ठिकाणी मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये दीड जास ह्याने आपण रवा मोजलेला होता, दीड बोलभर साखर घेतलेली आहे आणि एक बाउल पाणी घेतलेलं आहे।
आता ह्याचा एक तरी पाक करायचा आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिटं उकळलं की मग आपण पाक झालं एक तर आलेली आहे की नाही ते चेक करूया. आता आपण हे उकळून घेऊया. साखर आता पूर्णपणे विरघळली आहे. आता आपल्याला एक तरी पाक होईपर्यंत वाट बघायची आहे. अगदी 2-3 मिनिटं हे पूर्ण उकळलं की आपण बोटावर धरून घेऊन हा पाक चेक करायचा आहे एक तर आली आहे की नाही. तर आता आपण उकळून देऊया. साखर विरघळल्यानंतर आपण 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. ही उकळत आहे आपली आपला पाक हा साखरेचा उकळत आहे. तर आता आपण चेक करूया. थोडं गार करून घ्यायचं आहे आणि असं बोटामध्ये धरून हे बघा. तार येते थोडीशी आणि मध्येच तुटते म्हणजे आपलं एक तारेचा पाक तयार झालेला आहे. एवढंच लक्षात घ्या की आपण गुलाबजामला जो पाक करतो त्याच्यापेक्षा थोडा घट्ट करायचा आहे. गुलाबजामला जसा लागतो त्याच्यापेक्षा थोडा घट्ट जास्त उकळवून घ्यायचा आहे. तर आता ही पाक हा आपला तयार आहे. आता मी गॅस बंद करते. आता जो रवा आपण भाजून ठेवलेला आहे मी तसाच कढईमध्ये ठेवलेला आहे. पण मध्ये तुम्ही एकदा ढवळून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही. आणि आता ही वेलची जायफळ पावडर मी ह्यामध्ये घालते आहे. आणि आता जो आपण पाक हा गरम असतानाच ह्यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे. आधी थोडा घालते अर्धा आणि मिक्स करून घेते. आता जरी हे मिश्रण खूप पातळ वाटलं तरी ते आळल्यानंतर एकदम बरोबर होतं ह्यामध्ये. आता हा राहिलेला पाक पण मी त्यामध्ये घालते. पातळ दिसतंय म्हणून टेन्शन नका घेऊ. लाडू छान होतील. हे फक्त मी जे सांगितलंय तेच प्रमाण घ्या. तुम्ही वाटी मग ती छोटी घ्या किंवा मोठी घ्या पण एकच वाटी ठेवा मेजरसाठी आणि त्याच मेजरने सगळं साहित्य मोजून घ्या. सगळा पाक मी ह्यामध्ये घातलेला आहे. आता हे मिक्स करून आणि आपण 5-6 मिनिटांनी पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. पूर्ण हे मिश्रण आळून आलं की मग आपण ह्याचे लाडू वळायचे आहेत. आता हे असंच मी झाकून ठेवते. 5 मिनिटांनी आपण पुन्हा हे मिक्स करायचं आहे. आता जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. मध्ये मध्ये मी हे ढवळून म्हणजे मिक्स करून घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे आपलं मिश्रण हे कोरडं झालेलं आहे. ज्या वेळेला आपण पाक ओतला तेव्हा किती ते एकदम म्हणजे ओलसर झालेलं आहे. आता पूर्णपणे पाक ह्यामध्ये मुरलेला आहे. आता आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता हे जे बेदाणे मनुके घेतलेली आहेत ती मी यावर घालती आहे आणि हे मिक्स करून घेते आणि मग ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही बेदाणे नंतर लाडूवर देखील एक एक लावू शकता असे मिक्स न करता. मस्त व्यवस्थित एकदम परफेक्ट आपला पाक आणि हे प्रमाण सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्याचे लाडू वळून घेते. आता मी लाडू वळायला घेते. तुम्हाला हवा तेवढा साईजचा तुम्ही घेऊ शकता. अजून हे लाडू वळल्यानंतर हे लाडू अजून कोरडे होतात. अशा पद्धतीने सर्व लाडू हे वळून घ्यायचे आहेत गोल गोल. आता मी सगळे लाडू असे गोल करून घेते. मस्त पाकातले रवा नारळ लाडू खाण्यासाठी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.